मला आपल्या सगळ्याला विचारायचंय, मराठा आरक्षण झरंगे पाटलांचं आंदोलन झाल्यावर लोक आरक्षणावर बोलायला लागले, पण मराठा आरक्षणाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाल्यावर तामिळनाडू सरकारचं 50% मर्यादा ओलांडून 78% गेलेलं आरक्षण केंद्र सरकारच्या ऍफिडेव्हिटमुळे जर टिकत असेल तर त्याच पद्धतीनं आताच्या केंद्र सरकारनं मराठा आरक्षणाच्या बाबतीत तशाच प्रकारचं ऍफिडेव्हिट द्यावं आणि महाराष्ट्रातलं मराठ्याचं आरक्षण टिकवावं, जेणेकरून मराठा आणि ओबीसी वाद होणार नाही हे ठणकावून सांगणारा एकमेव खासदार होता ओमराजे. त्या दिवशी कुठेही मराठा आंदोलन नव्हतं तरी सांगितलं. त्याच्यानंतरच्या काळात 6 वेळेस हा विषय मी लोकसभेत लावून धरला. लिंगायत समाजाला अल्पसंख्याक समाजाचा दर्जा मागणी करणारा अख्ख्या देशातला एकमेव तुम्ही निवडून दिलेला ओमराजे हा खासदार आहे हे सुद्धा मला लोकसभेत मी अभिमानानं सांगितलं, हे सुद्धा मला या ठिकाणी नमूद करायचंय. त्याचबरोबर धनगर समाजाचं आरक्षण असेल, मुस्लिम समाजाचं आरक्षण असेल, हेही विषय मी लोकसभेत मांडले. आता मला तुमच्या सगळ्या मंडळीला विचारायचंय, खासदाराला जे जे काम करणं गरजेचं आहे, नदी जोड प्रकल्प करावा म्हणून मागणी करणारा सुद्धा हाच तुमचा खासदार, माझी भाषण बघितलेत का? बांधवानो हे माझं काम आहे. आता ह्या कामाच्या नंतर मला आपल्या सगळ्याला सांगायचंय की आताच्या मोदी साहेबांचं काय आमचं वाकडं नाही, पण मोदी साहेब जी बोलले त्या पद्धतीनं वागणं गेले. कसं? बाईवर बाईनो शेतकऱ्यांचा उत्पन्न दुप्पट होया का नाही 2022 को? अरे होया म्हणा की 11,000 रुपये क्विंटल तर सोयाबीन 4,500 आलं का नाही? काल सोयाबीन केंद्र सरकारनं आयात एका क्विंटलला 6,500 धक्का बसताय. किती? 6,500. मला तुम्हाला विचारायचंय, 1.5 लाख रुपयाचं नुकसान 5 एकरच्या आजच्या शेतकऱ्याचं झालं, 1.5 लाख, आणि पारावर बसून चर्चा करते 4 महिन्याचं 2,000 आलं का नाही म्हणून. बांधवानो याचा विचार करा. आज कांदा उत्पादक शेतकरी आहे का तुमच्या गावात? त्या कांद्यावाल्याला विचारा, निश्चित माहितीची लोक प्रचाराला येऊ दे नाही, कांदा फिकून आणली तर मला सांगितलं त्यागून गेली. बिस्तरीच्या बाटलीचा भाव 20 रुपये लिटर आहे, गायच्या दुधाचा भाव शेतकऱ्याचा 24 रुपये लिटर आहे. कसा जगल शेतकरी, कसा जगल? उत्पन्न दुप्पट झालं नाही, पण नांगरटीचा भाव 2014 800 रुपये एकर होता, आता 2,000च्या खाली कोण नांगरणा गेलं? डीएपीच्या पोत्याचा भाव 400 रुपये होता, आता 1400च्या खाली डीएपीचं पोत मिळत नाही. सोयाबीनच्या बियाचा भाव 2014 2,000 रुपये होता, आता 4,000च्या खाली मिळत नाही. मग उत्पन्न दुप्पट झालं का उत्पादन खर्च? मला तुम्हाला विचारायचंय, भाई और बहिणो, महंगाई कम होई का नाही होई? होई मला. अरे होई की? 400 सिलेंडर 1100 गेलं, 60 रुपयाचं डिझेल 97 रुपयाला गेलं, 70 रुपयाचं पेट्रोल 105 रुपयाला गेलं, महंगाई कम हर काळ्या. बाईवर बहिणो, ना खाऊंगा ना खाने, लेकिन 70,000 करोड का घोटाला करने वाला अजित पवार मेरे बोकांडी पे दूंगा. काय लावले? ईडीची नोटीस देत आहो. नवाब मलिक, हसन मुश्रीफ, अजित पवार गटात गेले की चौकशी, पण पाहुणाताई गवळी, प्रताप सर नाही, शिंदे गटात गेले की चौकशी. मला तुम्हाला सांगायचंय, आता पुढारी सुद्धा ईडीचा धाक दाखवून त्या ठिकाणी त्यांच्या पक्षात न्यायचं काम होत आहे. ईडीचा धाक दाखवून मला वाटतंय आमच्या सारखी प्रामाणिक माणसं बरी. अरे आम्ही प्रामाणिक आहेत, इमानदार आहेत, म्हणून ईडीच्या बापाला आम्ही घाबरत नाही, ठामपणे उभे आहेत तुमच्या सगळ्याच्या समाजात. आणि घाबरणार मी नाही. माझं आपल्या सगळ्याला विनंती आहे, आंबेडकरी जनतेला विनंती आहे, बांधवानो उद्याच्या 7 तारखेच्या निवडणुकीत या पुढच्या पैसेवाल्या लोकांनी 3-3, 4-4 कोटी रुपये देऊन वंचितचा उमेदवार उभा केलाय, 4-4 कोटी रुपये देऊन एमआयएमचा उमेदवार उभा केलाय. उद्देश एकच आहे, विरोधी पक्षाच्या मताची मत खायची आणि यांना निवडून घेऊ द्यायचं नाही. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान जर वाचवायचं असेल तर जबाबदारी आंबेडकरी जनतेची सगळ्यात पहिली येते. बांधवांनो मला तुम्हाला आवाहन आहे,
की ह्या बाबतीत योग्य असा प्रकारचा निर्णय घ्या. ही जर पुन्हा सत्तेत आली तर लोकशाही राहील ना, संविधान राहील ना, मताधिकार राहील, याचा विचार तुम्ही करणं गरजेचं आहे. आज आपल्या सगळ्याच्या माध्यमातून फक्त एक क्लिप मला तुम्हाला दाखवायची, एकच क्लिप. माझा हलगी भरणा एक काय नाही त्यांचा फॉर्म भरायला गेलेला माणूस आहे बरं का. हो ही माणूस त्यांचा फॉर्म भरायला गेलाय. गमजा कुणाचा घातलाय? राष्ट्रवादीचा. टोपी राष्ट्रवादीची. त्यांच्या ह्याच्यात हलगी वाजवायला गेलाय. काय म्हणते ती ऐका. राष्ट्रवादी पक्ष शरद पवार तिथे येईल की कमीत कमी दोनच्या पुढून येईल साहेब. आले कोणाच्या प्रचाराला? राष्ट्रवादीच्या. कोणत्या राष्ट्रवादी? ही अजित पवार गटाची राष्ट्रवादी. त्यावेळेस महाविकास आघाडी नाही. आमच्याकडे इथे ओमराजे चालला पाहिजे. कशी गंमत आहे? 500 रुपये हाजरी कमवणारा माणूस त्याच्या घरी पैसेवारी रात्री गेली टोळधाड. त्याला दाद देते, तुला 2 लाख रुपये देत आहो, तू फक्त म्हण. ओमराजेनं आपला मुद्दा म्हणायला लावलाय. हे म्हणला, तुझ्या पैशाची हलगी तुझ्या रॅलीत वाजवून आलोय, आता तुझा काही संबंध नाही. म्हणला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं मला मताचा अधिकार दिलाय आणि माझं मत ओमराजेला टाकणार. म्हणला, मला सांगा, 500 रुपये कमवणारा गरीब माणूस जर 2 लाखावर लाख मारित असेल तर अब्जाधीशधारेला नेते मंडळीने ईडीसी बायला न घाबरता या भाजपच्या विरोधात रणांगणात उतरायला पाहिजे, संघर्ष करायला पाहिजे, लढायला पाहिजे. बांधवांनो, माझी आपल्याला विनंती आहे, उद्याच्या 7 तारखेला माझं चिन्ह काय? चिन्ह काय माझं? सर्व प्रकारचे अपडेट मिळवण्यासाठी MD Live मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.